मित्रांनो, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ 4082 घरांसाठी सोडत सुरू आहे आणि अनेक जण यासाठी ऑनलाईन अर्ज करत असल्याचं आपण पाहत आहोत. आणि सातत्यानं या लॉटरी संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. साईट व्हिजिट असेल, तेथील सॅम्पल फ्लॅट असेल, तेथील लोकॅलिटी असेल, तेथील मार्केट व्हॅल्यू असेल, अशा वेगवेगळ्या विषयावरती आपण वेगवेगळ्या भागातून सातत्यानं माहिती पाहत आहोत. आणि अशातच अनेकांच्या मनात शंका होती की या लॉटरीला मुदतवाढ मिळणार आहे का, किंवा या लॉटरीला मुदतवाढ मिळू शकते का, कारण अनेकांचे कागदपत्र अद्यापही अप्रूव्ह झालेले नाहीत आणि अनेकांचे कागदपत्र अद्यापही तहसीलमधून मिळालेली नाहीत. आणि त्याच्यामुळं याच प्रश्नाला दस्तुरखुद्द म्हाडानेच काल संध्याकाळी उत्तर दिलेलं आहे. म्हणजेच या सोडतीला आता मुदतवाढ देण्याचा निर्णय झालेला आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जी काही मुंबई म्हाडाची लॉटरी आपण पाहतो की जी काही नवीन लॉटरी आहे ती नवीन प्रणालीनुसार, अर्थात जे काही सॉफ्टवेअर आहे, नवीन सॉफ्टवेअर, नवीन संगणकीय प्रणाली जी आहे त्याच्यानुसार ही लॉटरी काढली जात आहे. त्याच्यामध्ये पहिली पुण्याची लॉटरी काढली गेली, त्याच्यानंतर कोकण मंडळाची लॉटरी काढली गेली आणि आता मुंबईची लॉटरीसुद्धा याच प्रणालीनुसार काढण्यात आलेली आहे. याच्यामध्ये बरेच बदल करण्यात आलेले आहे. आपण पाहिलेलं की जे काही डॉक्युमेंट्स प्रोसेस आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे, ते सगळं लॉटरीच्या अगोदरच म्हणजे अर्ज करण्यापूर्वीच ते पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्यांना या सोडतीमध्ये कोणतरी सहभागी होता येत आहे. याच्यामुळे एक गोष्ट नक्की झाली की जे अननेसेसरी अर्जदार होते किंवा ज्यांना खरंच टाइमपास म्हणून अर्ज भरायचे त्यांना कुठेतरी आता खीळ बसलेली आहे, किंवा जे जेन्युइन अर्जदार आहेत त्यांनाच आता या ठिकाणी संधी मिळणार आहे, ही गोष्ट मात्र अधोरेखित झालेली आहे. आता महत्वाचं मित्रांनो, या लॉटरीसाठी 22 मे 2023 पासून सुरुवात झालेली आहे आणि आता याची जी काही अंतिम मुदत होती ती 26 जून 2023 ही अंतिम मुदत आहे. अर्थातच अवघे 2 ते 3 दिवस या लॉटरीसाठी उरलेले आहेत. पण आता कुठेतरी जे कोणी अर्जदार या लॉटरीसाठी इच्छुक आहेत, ज्यांचे डॉक्युमेंट्स निघालेले नाही आहेत, ज्यांना थोडाफार वेळ लागत आहे, ज्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाही आहेत, ऑनलाईन अर्ज करताना अडचणी येत आहेत, पेमेंट करताना अडचणी येत आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून म्हाडाने या लॉटरीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता जी काही मुदतवाढ दिली जाणार आहे मित्रांनो, पूर्वीची जी काही तारीख होती 26 जून 2023 अशी तारीख होती. आता यासाठी 2 तारखा आहेत मित्रांनो, एक तर ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आणि ऑनलाईन जे काही RTGS NEFT पेमेंट करण्याची तारीख. तर ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 जून होती, ती आता वाढून 8 जुलै 2023 पर्यंत केली जाणार आहे. आणि RTGS किंवा NEFT द्वारे जे काही पेमेंट करण्याची मुदत होती ती होती 28 जून 2023, ती आता 10 जुलै 2023 पर्यंत केली जाणार आहे. अर्थातच आपल्याला साधारणतः 10 ते 15 दिवस या लॉटरीसाठी वाढवून मिळणार आहेत. म्हणून ज्यांना ज्यांना या लॉटरीसाठी अर्ज करता आले नाही, ज्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत, त्यांना मात्र नक्कीच आता या लॉटरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की आता मग लॉटरी कधी होणार आहे, कारण 18 जुलैला ही लॉटरी ही सोडत जाहीर होणार होती. जर तारीख जर 10 ते 12 दिवसांनी पुढे गेली किंवा 10 ते 15 दिवसांनी जर पुढे गेली तर नक्कीच लॉटरीसुद्धा 10 ते 15 दिवसांनी पुढे जाणार आहे. अर्थातच 18 जुलैला जी लॉटरी होणार होती ती आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाऊ शकते अशी ही एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणून आता म्हाडाने हा प्रस्ताव तयार केलेला आहे, म्हाडाने निर्णय घेतलेला आहे की आम्हाला मुदतवाढ द्यायची आहे. तो प्रस्ताव म्हाडाचे उपाध्यक्ष यांच्याकडे पाठवलेला आहे आणि आता त्याच्यावरती विचार करून आज दुपारपर्यंत त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल आणि संध्याकाळपर्यंत त्याचं अपडेशन हे ऑनलाईन केलं जाईल. आणि म्हणून जे कोणी अर्जदार आहेत की जे सोडतीसाठी इच्छुक आहेत, ज्यांना अद्यापही संधी मिळाली नाही, ज्यांना अद्यापही मनामध्ये इच्छा आहे अर्ज करण्याची, ते नक्की ज्या सोडतीसाठी अर्ज करू शकतात. एवढंच मित्रांनो की आपण पाहतोय वारंवार की किमतीवरून खूप वाद होतोय, किमती वाढलेल्या आहेत किंवा म्हाडाच्या किमती खूप जास्त झालेल्या आहेत, सर्वसामान्य आवाक्यामध्ये नाही आहेत अशी अनेकदा आपण माहिती पाहिलेली असेल आणि तेही तितकं सत्य म्हणा, कारण ह्या लॉटरीमध्ये ह्यावेळेस मात्र म्हाडाने बऱ्याच मोठ्या प्रमाणात या घरामध्ये वाढ केली. काही ठिकाणचे प्रकल्प हे खूप चांगले आहेत, खूप परवडणारे आहेत, योग्य दरामध्ये आहेत, पण काही काही ठिकाणचे प्रकल्प हे परवडणारे नाहीत. आता त्या त्या लोकॅलिटीनुसार, त्या त्या मार्केट रेटनुसार तेथील भाव जे आहेत, घरांचे भाव ठरवण्यात आल्याचं म्हाडाने ऑलरेडी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून आता जे काही अर्जदार आहेत, जे काही अर्जदार ऑनलाईन अर्ज केले जात आहेत, या लॉटरीला किती प्रतिसाद मिळू शकतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर काल अर्थातच 22 जून 2023 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या लॉटरीसाठी जवळजवळ 69,000 अर्ज दाखल झालेले, म्हणजे 69,800 अर्ज दाखल झालेले आहेत.
इन शॉर्ट जर सांगायचं थोडक्यात सांगायचं झालं तर 70,000 अर्जदारांनी अर्ज सादर केलेले आहेत आणि त्याच्यापैकी 46,000 अर्जदारांनी ऑनलाईन पेमेंट करून किंवा या अर्जांसाठी पेमेंट करून आपलं कन्फर्मेशन केलेलं आहे. अर्थातच 46,000 जणांनी अनामत रक्कम भरलेली आहे. आता ही जर मुदतवाढ 10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी जर वाढली, 10 जुलैपर्यंत जर केली, तर नक्की जे काही 70,000 अर्ज आहेत ते अर्ज कुठेतरी 90-95 आसपास जाऊ शकतात. आणि जे ऑनलाईन पेमेंट करणारी जी संख्या आहे, जे 46,000 सध्या आहे, ती कुठेतरी 75-80 आसपास जाऊ शकते असा एक विश्वास आहे म्हणाला. म्हणून ही संख्या वाढावी, यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं अशी एक म्हणायची इच्छा आहे, असंही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून एकंदरीत आता ही लॉटरीची जे काही नवीन टाईम टेबल आहे, नवीन वेळापत्रक आहे, हे आज संध्याकाळपर्यंत म्हाडाच्या साईटवर अपडेट केलं जाणार आहे, किंबहुना दुपारपर्यंतही केलं जाऊ शकतं. आणि त्याच्यानंतर जे काही नवीन तारीख आहे त्या तारखेनुसार तुम्हाला त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. मित्रांनो, या लॉटरीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं यासाठी आम्ही ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याशिवाय या मराठी लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा हे स्टेप वाईज म्हणजे टप्प्यानिहाय मी त्यामध्ये सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. तोही व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आता दोन्ही व्हिडिओ मित्रांनो आम्ही कोकण लॉटरीच्या वेळेस बनवलेले होते. म्हणून त्याच्यात फक्त फरक एवढाच आहे, तुम्ही त्या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे ऑप्शन दिसणार नाहीत, फक्त मुंबई मंडळ ऑप्शन दिसेल. मुंबई मंडळ ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला ते काही रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ऑनलाईन अर्ज करताना फक्त जे काही पेमेंट करताना तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर दिल्याच्यानंतर नव्यान एक विंडो ऍड झालेली, ती म्हणजे नामनिर्देशन करणं आवश्यक असतं. ते नॉमिनेशनची सुविधा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, जी आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही कारण त्यावेळेस ती उपलब्ध नव्हती. पण नॉमिनेशनमध्ये तुम्हाला जे कोणी नॉमिनी ठेवायचे आहे त्याचे डिटेल्स टाकायचे आहेत, नाव, त्यांचे रिलेशन, फोन नंबर आणि ईमेल, एवढे चारच गोष्टी त्यामध्ये वाढलेल्या आहेत. बाकी तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी पाहून तुमचा ऑनलाईन अर्ज करू शकता. त्याशिवाय वेगवेगळ्या साईटला मी व्हिजिट केलेली आहे, कोणत्या कोणत्या साईटचे सॅम्पल फ्लॅट कसे आहेत, म्हणजे विक्रोळी आहे, कन्नमरनगर विक्रोळी येथील 3-4 साईटला आम्ही व्हिजिट केलेले, तेथील सगळे सॅम्पल फ्लॅट अवेलेबल आहेत. अँटॉपिल वडाळा या ठिकाणी मी साईट व्हिजिट केलेली, तेथील सॅम्पल फ्लॅट अवेलेबल आहे. पहाडी गोरेगाव येथील PMAY प्रकल्पाला आम्ही साईट व्हिजिट केलेली आहे, तेथील जे काही साईट सॅम्पल फ्लॅट उपलब्ध आहेत. त्याशिवाय प्रेमनगर गोरेगाव येथील सॅम्पल फ्लॅटही उपलब्ध आहेत. असे वेगवेगळ्या ठिकाणचे सॅम्पल फ्लॅट आम्ही ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. आणि त्याशिवाय लवकरच बोरीवली आहे, शिंपोली आहे, चारकोप आहे, मुलुंड आहे, मानखुर्द आहे, घाटकोपर आहे, ताडदेव आहे, भायखळा आहे, लोअर परेल आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन हे सगळे सॅम्पल फ्लॅट दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. तर हे होतं मित्रांनो म्हाडा मुंबई लॉटरीस मिळालेल्या मुदतवाढी संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट, जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तूर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.